हॅलो फ्रेंड्स शुभांगी रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका पातेल्यामध्ये फुल फॅटवाले निरसे म्हशीचे दूध घेतले एक कप घेतलेलं आहे त्यामध्ये पावडर शुगर वन फोर्थ कप ॲड केली आहे त्याचबरोबर वन फोर्थ कप मिल्क पावडर ॲड करायचं आहे आणि एक टेबलस्पून स्पून कॉनफ्लोअर ॲड करायचं आहे हे व्यवस्थित आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे याच्या गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे दूध आपल्याला एका पॅनमध्ये टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि उकळून घ्यायचे आहे सारखं हलवत राहू हलवत राहू हे आपल्याला दूध शिजवून घ्यायचे हे थोडंसं घट्टसर होत आलं की एक दोन मिनटासाठी गॅस सुरू ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बंद करून दूध नॉर्मल टेम्परेचरला थंड करायला ठेवायचं आहे हे फ्रिजमध्ये नाही ठेवायचं हे थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये विपिंग क्रीम घ्यायची चील्ड विपिंग क्रीम घ्यायची आहे एक कप घ्यायची आहे हे मेजरिंग अर्धा कपाचं आहे माझं म्हणून मी दोन टाक दोन वेळा टाकलं आहे इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने क्रीम बीट करून घ्यायची आहे किती प्रमाणात बीट करायची हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याचबरोबर इथे वन फोर्थ कप कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे ते आपल्याला स्पॅच्युलानी व्यवस्थित मिक्स करून त्याचबरोबर दोन सेकंदासाठी इलेक्ट्रिक बीटरने मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण मिल्क बनवलं हो आहे तेही आपल्याला गाळून घ्यायचं आहे दूध आणि क्रीम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर इलेक्ट्रिक बीटरने परत व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित स्मूथ झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पिस्त्या फ्लेवरचे चार थेंब इसेन्स ॲड करायचं आहे बेसेन्स ॲड केल्यानंतर लिक्विड कलरचे पण तीन चार थेंब आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे आहेत दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते ग्रीन कलर वापरला आहे मी तुम्ही इथे लिक्विड कलरही वापरू शकता तुमच्याकडे जेल कलर असेल तर जेल कलर वापरला तरी चालेल त्याचबरोबर पिस्त्याचे काप ॲड करायचे आहेत तेही स्पॅच्युल आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये बॅटर ट्रान्सफर करायचे आहे पूर्ण प्लेन करून घ्यायचे आहे परत मी पिस्त्याचे काही कॅप त्यावरती ॲड करते आहे आणि आठ तासासाठी आईस्क्रीम सेट करायला ठेवायची आहे नाहीतर ओव्हरनाईट ठेवली तरी चालेल ही आईस्क्रीम मी सेट करून घेतली आहे फ्रीजमध्ये फ्रीजरला फ्रीजर तुम्ही पाहू शकता या झाकणावरती क्रिस्टल जमा झालेत ते बाजूला करायचे आहेत आपल्याला आणि आईस्क्रीम सर्व करायला घ्यायची आहे ही आईस्क्रीम खूप स्मूथ झाली याचा कलरही खूप छान आला आहे ही खायला खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा थँक्यू